साहेब. वाह, मग काय प्रश्नच मिटला साहेब. तुम्ही काही काळजी करू नका साहेब. हो, मी सगळ्या गोष्टी बरोबर लक्षात ठेवलेल्या आहेत साहेब. हो हो, थँक्यू 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 सो मच साहेब, थँक्यू. विरोधी पक्षनेते प्रभाकर बागवेंचा फोन होता. साहेब, त्यांनी आपल्यासाठी अत्यंत उत्तम बातमी आणलेली आहे. विष्मने, विरोधी पक्षनेत्यांनी आपल्याला चांगली बातमी दिली आहे. कसं शक्य साहेब? तो कालचा शत्रू आजचा मित्र असू शकतो ना. तो राजकारण म्हणजे दुसरं काय, एकमेका सहाय्य करू, नाही का? ते बरोबर आहे, पण नेमकं झालंय काय? झालं असं साहेब, आपल्या वाशीच्या पुलासंबंधीची सगळी कागदपत्र आणि काही विशेष तपशील मी आपले विरोधी पक्षनेते प्रभाकर बागवे यांच्या हाती पडेल अशी व्यवस्था केली. आता विरोधी पक्षनेते बागवे साहेब आणि आपले बांधकाम खात्याचे मंत्री विधानसभेत जरी एकमेकांचे शत्रू असले तरी संध्याकाळच्या अनौपचारिक बैठकीत बऱ्याचदा एकत्र असतात हे मला ठाऊक होतं. मी बागवे साहेबांना चावी मारली आणि बागवे साहेबांनी हातातल्या ग्लासची शपथ घेत ती चवी मंत्री महोदयांना मारली. मानलं तुम्हाला देशमाने. नाही, आता माझे लक्ष झाले. म्हणजे आपल्या बागवे साहेबांनी अनऑफिशियली बांधकाम खात्याच्या मंत्र्यांना धमकी दिली असणार की मी वाशी पुलाचा गोंधळ विधानसभेत मांडणार आहे म्हणून. मग काय तर तुम्ही गाडी रिव्हर्समध्ये टाकून उलटी अशी काय पळवली आणि आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी बरोबर नेऊन टेकवलं. आता बांधकाम खात्याच्या मंत्र्यांनी वाशीच्या पुलासंबंधी चौकशी करायचा निर्णय घेतलाय. एवढंच नाही, तसा फतवाही काढलाय. ग्रेट देशमाने, सिम्पली ग्रेट देशमाने. पण ह्या मधुमंजुरी मुजुमदार बाईना बांधकाम खात्याची महत्वाची कामं मिळतात कशी? मुजुमदार कन्स्ट्रक्शन कंपनीची टेंडर पास होतात कशी? आणि या सगळ्यामध्ये कोण आहे आणि कोणाचा मोठा हात आहे हे आपल्याला उघडकीस आणलंच पाहिजे. एक सांगतो साहेब, विधानसभेतला गदारोळ थांबवावा म्हणून बांधकाम खात्याच्या मंत्र्यांनी हा चौकशीचा फार सुरू केला. आता ही चौकशी लुटूपुटूची होऊ नये ही खबरदारी आपण घ्यायची. त्यासाठी बागवे साहेबांना आपण घट्ट धरून ठेवायला हवं. ते मी तुमच्यावर सोपवतो.